देश में बढ़ते प्रदूषण को रोकने के लिए पेड़ पौधे लगाना जरूरी है, ताकि भविष्य में हमें किसी भी आपत्तियों का सामना ना करना पड़े। इसी उद्देश्य से तरगर गांव में श्री संप्रदाय जिला सेवा समिति रायगढ़ और तालुका सेवा समिति पनवेल के अनुयायी द्वारा वृक्षारोपण कार्यक्रम का आयोजन इतवार को किया गया था। इस कार्यक्रम के लिए एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, विजय शिरढोणकर, सरपंच सुजीत मोकल आदि गणमान्यों सहित इस संस्था के अनुयायी एवं ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान उपस्थित गणमान्यों के हाथों पौधे लगाए गए। इस उपक्रम के बारे में बोलते हुए राजेंद्र पाटिल और रविशेठ पाटिल ने अपनी भावनाएं जाहिर की। ही संकल्पना 400 वर्षापूर्वी 400 ते 500 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांना लक्षात आली, म्हणून त्यांनी म्हणून तेवढे वृक्षवल्ली आम्हाला सोडले रे पक्षी आलं पिसू सोडे असं त्या लोकांनी त्यावेळी सांगून ठेवले। अनुरणींची संकल्पना त्यावेळी तुकारामांनी मानून ठेवली, म्हणजे हे निश्चित गुरुजी आपल्यापेक्षा थोर मंडळी होती हे आपल्याला मान्यच करायला हवे, कारण त्यावेळी आपल्याला ऑक्सिजनची गरज लागेल हे तुकारामांनी शोधून त्याने आपल्याला झाडे लावा झाडे लावा ही संकल्पना मांडली। आणि तुम्ही काम आता आपण फार मोठ्या प्रमाणात करताय याचा मला मनापासून आनंद होतोय। आज नरेंद्र महाराजांच्या बाबतीत माझं म्हटलं तर नरेंद्र महाराजांच्या बाबतीत एक कडवा हिंदू म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं। हिंदू संस्कृती टिकली पाहिजे, रुजली पाहिजे, हिंदू टिकला पाहिजे याप्रमाणे ते प्रामाणिकपणे प्रयत्न ते करतायत। तुम्हाला खरोखर बघून मन फार आनंदित झालंय की हे चांगले काम करण्यासाठी भाईने सांगितल्याप्रमाणे हिंदू धर्म राखण्यासाठी जी नरेंद्र महाराजांची कल्पना आहे ती साकार करण्यासाठी आपण सगळे एकजुटीने झटत आहात। खरोखर मनापासून तुमचं अभिमान आनंदन करायला पाहिजे की तुम्ही आज सगळं रविवारचे म्हणजे मला पाहुणं जायचंय इथं जायचंय तिथं जायचंय ते सगळं सोडून माझं ध्येय काय आहे माझ्या मनातील ध्येय काय आहे ते पहिलं बाकी नंतर अशी जी ध्येय धोरणा तुमच्या मनात आहे तशीच माझी ध्येय धोरणा माझ्या मनात होती म्हणून मी इथपर्यंत पोहोचण्याचा मी काम केलेलं आहे आणि त्यांची स्वरूपी आहे।